नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आज सोळा संस्कार आणि त्यांचा अन्वयार्थ अर्थ याविषयी संस्कृत आणि भारतविद्या यांचे विद्वान डॉक्टर श्रीनंद बापट यांच्याशी निलिमा पटवर्धन यांनी केलेली बातचीत ऐकूया श्रोते हो नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार श्रोते हो माणसाच्या आयुष्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यापून असतात ते त्याचे संस्कार या संस्कारांना जसं धार्मिक महत्त्व आहे तसंच सामाजिक संस्थांमध्येही खूप महत्त्व आहे आज या संस्कारांविषयी आणि त्यांच्या अन्वयार्थाविषयी जाणून घेऊया डॉक्टर श्रीनंद बापट यांच्याकडून डॉक्टर श्रीनंद बापट हे पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत रजिस्ट्रार आणि क्युरेटर आहेत आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते भारत अध्यापन करतात नमस्कार डॉक्टर बापट नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आज आपण बोलूया संस्कारांविषयी सोळा संस्कार जे मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर केले जातात त्याविषयी आज सविस्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचे तर सुरुवात आपण संस्कार या शब्दापासूनच करूया आता संस्कृत हे जे भाषेचं नाव म्हणून आपण वापरतो तर त्याच्यामध्ये आणि संस्कार या शब्दामध्ये असलेलं धातु हा एकच आहे सम आणि क्रू आणि त्याचा अर्थ चांगलं करणं अधिक मूल्यवान बनवणं म्हणजे ज्याला आजच्या मराठी भाषेमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणं असं म्हणतात तर ते म्हणजे खरं म्हणजे संस्कार आता संस्कृत हा जो शब्द आहे तो अन्न या अर्थाने वापरला जातो म्हणजे आता दूध आपण समजा ठेवलं एक सात आठ तास ठेवलं तर ते नासून जाईल पण मग त्याचं दही लावलं तर ते दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकेल त्याच्यानंतर त्याचं ताक केलं लोणी काढलं तर ते आणखी काही दिवस टिकेल आणि मग ते लोणी कढवून जर तूप तयार केलं तर ते मात्र बराच काळपर्यंत टिकेल आणि किंबहुना आयुर्वेदाच्या पद्धतीने पाहायचं झालं तर जितकं जुनं तूप गायचं तितकं ते जास्त गुणकारी तर हा जो दुधापासून तुपापर्यंतचा प्रवास आहे तर तो प्रवास म्हणजे संस्कार त्यामुळे प्राचीन विचाराच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यात चांगलं बनवलेलं टिकाऊ बनवलेलं उपयुक्त असत केलेलं असं काय असेल तर ते तूप त्यामुळे संस्कृत अन्न म्हणजे तूप तूप थोडक्यात म्हणजे एखाद्या व्यक्तीला अधिक टिकाऊ अधिक क्षमतेचा आणि मुख्य म्हणजे समाजामध्ये उपयोगी पडेल असा घडवणं म्हणजे त्याच्यावर संस्कार करणं छान असं त्याचा अर्थ आहे आता हे संस्कार आपण जे केले जातात सोळा आहेत ते सावस्कार सावस्कार तर त्यांचा काही उल्लेख किंवा त्यांच्याबद्दलचं काही लिखाण कधीपासून सापडतं आणि कुठे सापडतं हा संस्कार ही, ही, ही कल्पना आपल्याला अगदी वेदांपासून मिळते आणि मग ब्राह्मण ग्रंथ किंवा पुढची आरण्यक उपनिषद याच्यामध्येही त्याचे उल्लेख मिळतात पण त्याची जी मांडणी आहे संपूर्णपणे ती झालेली आहे ती सूत्रग्रंथांमध्ये झालेली आहे म्हणजे मुख्यतः सूत्रांमध्ये झालेली आहे आता आपण असं पाहिलं असेल की पूर्वी वृत्तपत्रामध्ये एखाद्या माणसाच्या अंत्यविधीला किंवा त्याच्यानंतरच्या विधींना संस्कार असा शब्द वापरला जात हो, हो तर वस्तुत तो शब्द कशाचा आहे तर गृह्य सूत्रांमध्ये सांगितलेले संस्कार तर सगळेच संस्कार हे गृह्य संस्कार आहेत परंतु तो शब्द त्या अंत्यविधीसाठी फक्त वापरला जायला लागला हु पण मुख्य मुद्दा असा की वेगवेगळ्या वेदांची जी सगळी गृह्य सूत्र आहेत तर त्याच्यामध्ये हे संस्कार सांगितलेले आहेत आता त्यांची संख्या ही सोळा अशी सांगितली जाते पण ती अगदी सोळाच असते असं काही नाही म्हणजे ती काही वेळेला थोडीशी पुढे मागे असते चौदा असते अठरा असते अशी असू शकते आणि तरी सुद्धा त्याला एक सर्वसाधारणपणे सोळा असं म्हणण्याची पद्धत आहे मग आता हे संस्कार कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एखादं मूल जन्माला येण्याच्या पूर्वीचे काही संस्कार आहेत म्हणजे मग गर्भाधान त्याच्यानंतर पुम सवन सीमंतोनयन सोशंती कर्म आणि जातकर्म हे ते मूल जन्माला येण्याच्या पूर्वीचे संस्कार आहेत मग त्यानंतर ते जन्माला आल्यानंतर नामकरण म्हणजे बारस ज्याला आपण म्हणतो ते त्यानंतर उत्थान म्हणजे त्या गर्भवती स्त्रीनी किंवा नवप्रसूत अशा स्त्रीनी स्वतःची जी बाळनतिंडीची शेज आहे ती सोडून उठण्याचा विधी त्याच्यानंतर निष्क्रमण अन्नप्राशन अब्दपूर्ती म्हणजे वर्षाचा वाढदिवस हे संस्कार आहेत आणि मग त्याच्यानंतर ते मूल थोडंसं मोठं व्हायला लागतं वयाचं ज्याला म्हणतात तसं व्हायला लागतं आणि मग तिथे चौल म्हणजे ज्याला मराठीत जावळ असं आपण म्हणतो तो विधी येतो त्यानंतर मग विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची प्राथमिक सुरुवात आणि मग त्याच्यानंतर उपनयन म्हणजे ज्याला मुंज असं म्हणतात ते समावर्तन म्हणजे ज्याला सोडमुंजा असं म्हणतात ते आणि मग तिथे तो चांगली विद्या शिकून तरुण झालेला असा मनुष्य असतो आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये पुढचा येणारा जो संस्कार असतो तो म्हणजे विवाह आता विवाह झाल्यानंतर ते जे जोडपं असतं त्या जोडप्यानी हे जे सगळे संस्कार आतापर्यंत आपण बोललो ते सगळे स्वतःच्या पुढच्या पिढीवर करायचे असतात आणि त्यामुळे ह्या जोडप्यापैकी जे दोघ जण असतात त्यांच्यावर होणारा संस्कार एकच शिल्लक राहतो तो म्हणजे अंत्येष्टी तो त्यांच्या मृत्यूच्या नंतर केला जातो आता याच्यामध्ये काही संस्कार असे आहेत की जे आता एक प्रकारे कालबाह्य झालेले आहेत कालबाह्य झालेत म्हणजे आता उपनयन हा संस्कार मुख्यतः अध्ययनासाठी आणि त्यातही वेदाध्ययनासाठी केला जातो तर मग वेदाध्ययन जर करायचं नसेल तर उपनयन कशाला करायचं असं कोणीही म्हणेल तर ते काही चूक नाही का आहे म्हणणं पण ते तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारचा पर्याय हा राहतो म्हणजे उपनयन करायचं का नाही याच्याबद्दल परंतु काही संस्कार असे आहेत की जे खरोखरच कालबाह्य झालेत उदाहरणार्थ गर्भाधानाचा संस्कार आहे तर तो कालबाह्य झालाय असं मी म्हणत नाहीये तो कालबाह्य झालेला आहे असं अठराशे त्र्याऐंशी साली केसरीच्या आपल्या आग्रलेखांमध्ये आगरकर आगर आणि टिळकांनी म्हणून ठेवलेलं आहे थोडक्यात ह्या सगळ्या विषयाचं ज्ञान हे लोकांना आता होण्याची हो। साधनं ही उपलब्ध असल्यामुळे तो संस्कार आता करण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं त्यावेळेला प्रतिपादन होतं तेव्हा जितकं खरं होतं त्यापेक्षा आज अधिक खरं आहे किंवा दुसरा संस्कार म्हणजे सवन म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी करायचा तो संस्कार आहे तर आज तर तो नुसता सामाजिकच नव्हे तर अगदी कायदेशीर दृष्ट्या सुद्धा अपराधच आहे त्यामुळे हा संस्कार करणं हे संपूर्णपणे चुकीचं आज आहे असं आपल्याला म्हणता येतं पण बाकीच्या संस्कारांमध्ये फार मोठा काही आशय हा लपलेला आहे असं आपल्याला दिसतं की बघू ना संस्कारामध्ये सुद्धा एक आशय आहे काय असायचं की त्या मुलीचा विवाह हा ती लहान असतानाच होत असे आणि मग तिला पहिली ऋतुप्राप्ती होईपर्यंत ती खरं म्हणजे माहेरीच राहत असे आणि मग अचानकपणे ऋतुप्राप्ती त्याच्या संदर्भातलं जे सगळं टेन्शन आहे ते तिच्या मनामध्ये असणार आणि अशा स्थितीमध्ये तिला सासरी आणून सोडलं जायचं तर मग तर हा जो आपला नवरा किंवा पती म्हणून आपल्या आयुष्यात आलेला आहे तर त्याच्याशी नक्की आपण काय वागायचं आहे या ती गोंधळून जाणार नुसती तीच गोंधळून जाणार असं नाही तोही गोंधळून जाणार कारण तो त्याच्या मित्रांबरोबर इकडे तिकडे खेळत असणार गोंधळत असणार आणि ही कोण मुली आता आपल्याकडे आली असं त्याला वाटेल तर त्यांच्या मनामधला ह्या संदर्भातला जो ट्रॉमा हो। एक प्रकारे आहे संकोच संकोच आहे तर तो काढून टाकण्याचं काम हे त्या गर्भाधानाच्या संस्काराद्वारे केलं जात असलं पाहिजे अर्थात तरी सुद्धा त्यावेळेची जी परिस्थिती होती तेव्हा या सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये मोकळेपणाने बोलणं लोकांना शक्य असायचं असं आसा नाही ऐकणारे कोणी असायचे असं आसा नाही माहिती जी मिळेल ती योग्यच असेल असं नाही म्हणून त्या संस्काराचं काही प्रयोजन होतं पण आता श्रीमंतोनयनासारखा संस्कार आहे तर त्याला खरं म्हणजे महत्त्व आहे त्या गर्भवती स्त्रीच्या म्हणजे गर्भवती अवस्थेच्या सातव्या महिन्यामध्ये केला जातो आता तो संस्कार काय आहे तर सर्वसाधारणपणे सगळ्या संस्कारांमध्ये कुठल्या तरी प्रकारचं हवन म्हणजे अग्नीला आहुती देणं त्याच्यानंतर पुण्याह वाचन असे सर्वसामान्य जे विधी आहेत ते असतातच परंतु हा जो नयनाचा विधी आहे तर सीमंत सीमंत याचा अर्थ केसाचा भांग आता त्या स्त्रीच्या केसाचा भांग पाडायचा त्यातला मुख्य आशय आणि अर्थ आणि तो कोणी पाडायचा तर तो शक्यतो तिच्या नवऱ्यानीच पाडायचा आता स्थिती बघा काय आहे की ती सात महिन्याची गर्भवती आहे आणि त्यामुळे तिला जर असं वाटत असेल की आता ही आपली काय बिकट अवस्था झाली आहे आणि लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही आणि विशेषतः आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही तर त्यातून तिला सुटका देण्याचा हा एक भाग आहे की त्यांनीच हे तिचं सगळं करायचं फोडक्यात म्हणजे तिचं कोडकौतुक त्यांनी करायचं तर हा एक मोठा रिलीफ तिला वाटत असला पाहिजे आणि त्यासाठी तो विधी हा महत्त्वाचा आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर मग आता जातकर्म आता सध्या त्याला पाचवी पूजणं असं म्हणतात पहा म्हणजे काय असतं ते आपल्याला माहिती आहे की मुलांना जन्मात कावीळ असते तर ती उलटू शकते किंवा बरी होऊ शकते तर त्याची जी काही भीती आहे त्या भीतीच्या संदर्भातला हा विधी आहे आणि मग ते जे नवजात बालक असतं तर त्याला एका दगडाचा एका कुऱ्हाडीच्या पात्याचा आणि सोन्याच्या वस्तूचा असा स्पर्श केला जातो आणि असा आशीर्वाद दिला जातो की तू दगड हो कुऱ्हाड हो आणि सोनं हो म्हणजे तू थोडक्यात दगडासारखा टणक हो, हो कुऱ्हाडीच्या पात्यासारखा धारदार हो शार्प ब्राईट हो आणि सोन्यासारखा तेजस्वी हो अशा हो, प्रकारचा आशीर्वाद त्याच्यामध्ये दिला जातो आणि सोन्याच्या चमच्यानी किंवा कुठल्या तरी अशा वस्तूंनी त्याला मध चाटवला जातो कारण मध हा त्यांना उपलब्ध असणारं साखरेचं आणि शक्तीचं सर्वात मोठं निधान म्हणजे मध होत त्यामुळे तो चाटवला जातो तर अशा पद्धतीचा जो जातकर्माचा विधी आहे तो आज सुद्धा कालबाह्य झालाय असं कसं म्हणता येईल येणार नाही म्हणता त्याच्या मागचा आशय तर खूपच महत्व हा महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे तसंच मग पुढे नामकरण म्हणजे बारसं हे आहे त्याच्यानंतर निष्क्रमण म्हणजे आता पूर्वी सूर्यदर्शन घडवलं जात असे बालकाला साधारणपणे चौथ्या महिन्यामध्ये आता देवदर्शनाला नेतात वगैरे आपल्याला माहिती आहे तर तो तोही विधी केला जातो आणि योग्य आहे त्यात काही प्रश्न नाही त्याच्यानंतर मग अब्दपूर्ती म्हणजे वर्षाचा वाढदिवस साजरा करणं ही म्हणजे आत्ता कदाचित जी मंडळी पन्नाशीची किंवा त्याच्या पुढची असतील तर त्यांच्या बालपणी तो काही फारसा समारंभ होत नसे ही वस्तुस्थिती आहे परंतु अगदी प्राचीन काळामध्ये अब्दपूर्ती म्हणजे एक वर्षाचा वाढदिवस हा संस्कार म्हणून सांगितलेला आहे तर हाही एक महत्वाचा मुद्दा <laughs> आपण लक्षात घेतला पाहिजे तसाच एक पुढचा जो अत्यंत आशयगर्भ असा संस्कार आहे तो म्हणजे चौल आता हे चौल याचा विस्तार होऊन आणि त्याच्यामध्ये त्याचं प्राकृतीकरण होऊन तो शब्द मराठीमध्ये आलेला आहे जावळ आता चौलामध्ये काय केलं जातं तर त्या बालकाचे त्याची डोक्यावरची थोडीशी शिखा म्हणजे शेंडी, शेंडी ही वगळून बाकीचे सर्व डोक्यावरचे केस काढले जातात आणि ती शेंडी मात्र तशी तशी ठेवली जाते त्यामुळे अनेक लोकांची अशी समजूत असते की शेंडीचा संबंध हा उपनयनाशी आहे शेंडीचा संबंध हा हा चौर म्हणजे जावळाशी आहे आणि म्हणजे समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना एकेकाळी शेंडी असायची आज सुद्धा आपण जर विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर दशक्रिया झाल्यानंतर तिथे उपस्थित असणारे अनेक पुरुष मंडळी ही स्वतःचे केस हे काढतात पण तेव्हा सुद्धा त्यांची अगदी छोटीशी अशी शिखा ही ठेवली जाते, जाते। बरोबर त्याच्या जा मागची कल्पना त्यांची अशी आहे की मनुष्याचा प्राण जो असतो तो त्या तिथे जे ब्रह्मरंध्र असतं ते ज्या ठिकाणी असतं तिथे ते केस ठेवले जातात तर ते ब्रह्मरंध्र हे उघडं पडू द्यायचं नाही ते उघडं पडलं तर प्राण निघून जातील तर त्यामुळे त्याचं संरक्षण करायचं अशा प्रकारची एक कल्पना ही त्याच्या मागे त्यांची आहे पण आपला मुख्य मुद्दा की हाँ, हाँ। की असा की शेंडीचा आणि उपनयनाचा काही संबंध नाही किंवा शेंडीचा आणि कुठल्या एका विशिष्ट वर्णाचा काही संबंध नाही शेंडीचा संबंध हा चौलाशी आहे आणि ते प्रत्येक माणसाला ती काही ना काही प्रमाणात असली पाहिजे अशी कल्पना ही त्याच्यामध्ये आहे पण एक शंका इथे अशी आहे की म्हणजे साधारण वयाच्या कुठल्या कालावधीत चौल हा साधारणपणे अब्दपूर्तीच्या नंतर दोन चार महिन्यात करायचा म्हणजे साधारण एक वर्ष महिने महिने अशा मूल असताना तो करायचा संस्कार त्याच्या पुढचा जो संस्कार आहे तोही तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे विद्यारंभ आता विद्यारंभ हा संस्कार ते मूल जेव्हा पाच वर्षाचं साधारणपणे होत तेव्हा करायचा आहे आता एखादा समजा हुशार असेल मुलगा मुलगी म्हणा तर त्याच्या बाबतीत तो आधी करायला काही प्रतिबंध नाही आता विद्यारंभ म्हणजे काय तर त्या बालकाला पाढे म्हणजे गणित आणि मूळाक्षर ही शिकवायला सुरुवात करणे म्हणजे तुम्ही जर कौटिल्याचं वाक्य जर पाहिलं तर तो असं म्हणतो की संख्यान हाँ, हाँ। लिपी संख्यानांच्या उपयोंजी इथं असं त्याचं वाक्य आहे तर लिपी म्हणजे लिहायला वाचायला शिकवणे आणि संख्यान संख्यानं म्हणजे पाढे आकडे मोड गणित अंक गणित हे शिकवायला सुरुवात करायची पुन्हा एक आणखी गंमत आहे याच्यामध्ये कि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी सगळी मंडळी होती तर त्यांच्या सगळ्यांच्या बाबतीत हा संस्कार जो आहे विद्यारंभ हा सर्वसाधारण असा संस्कार आहे म्हणजे कोणाला शिकायला व्यावहारिक जे शिक्षण आहे ते घ्यायला कोणाला बंदी होती अशा प्रकारची परिस्थिती नाही अजिबात नाही तर विद्यारंभाच्या नंतर गणित आणि लिहायला वाचायला शिकणं ही सर्वांना सामान्य अशा प्रकारची गोष्ट आहे त्यामुळे म्हणजे प्राचीन भारतातला फार मोठा वर्ग हा अशिक्षितच होता आणि त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नसे किंवा ते अगदीच अक्षर ज्ञानच नव्हतं अक्षरशत्रू होते अशा प्रकारची समजूत ही अनेक लोकांची असते ती तसं सांगतातही परंतु ते काही खरं असेल असं एकूणामध्ये आपल्याला म्हणता येणार नाही कारण हा संस्कार तशा प्रकारचा त्याच्यानंतरचा जो संस्कार आहे तो म्हणजे उपनयन तो आपल्या सगळ्यांना परिचयाचा असतो म्हणजे आणि त्याच्यानंतर एकतर वेदाध्ययनाला सुरुवात होते किंवा त्या त्या व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात म्हणजे उपनयन हे फक्त ब्राह्मण वर्णाचं केलं जातं आणि ते नंतर वेदाध्ययनाला जातात अशा प्रकारची जी समजूत आहे ती खरी नाही ती तशी नाहीये म्हणजे वेदाध्ययनाचा ज्यांना अधिकार आहे ते वेदाध्ययन करत असतील परंतु एखादा क्षत्रिय आहे तर त्या क्षत्रियाचं सुद्धा शास्त्रांचं शिक्षण घेण्याच्यासाठी किंवा राजनीतीचं शिक्षण घेण्यासाठी त्याचं उपनयन केलं जात असे आणि मग तो गुरुगृही जात असे तसंच एखादा जो वैश्य आहे त्याच्या व्यवसायाचं शिक्षण घेण्यासाठी त्यातलं जे काही गुरुकुल किंवा आश्रम हो। किंवा जे काही असेल तिथं जाण्यासाठी त्याचं उपनयन केलं जायचं त्यामुळे उपनयन हा सुद्धा आपली जी समजूत आहे त्याच्यापेक्षा अधिक व्यापक अशा प्रकारचा संस्कार आहे असं आपल्याला म्हणता येतं म्हणजे अधिकृत शिक्षणाला सुरुवात करायची असेल हा तर ते उपनयन आपल्याला ते करा तसं केलं जातं बरोबर आता उपनयन झाल्यानंतर तो मुलगा जो आहे तर तो ब्रह्मचारी समजला जातो ब्रह्म याचा अर्थ वेद ब्रह्म याचा अर्थ ज्ञान त्यामुळे तो ज्ञानार्थी ज्ञानासाठी चालणारा झटणारा असा होतो हो म्हणून तो ब्रह्मचारी होतो आणि मग अशा ब्रह्मचारी व्यक्तीला त्यांनी पाळायचे जे काही सगळे नियम आहेत किंवा जी काही पथ्य आहेत सगळी ती आपण आधी यापूर्वीच आहेत त्याच्या सगळ्यातून तो आता मोकळा होणार तर तिथे करायचा जो विधी आहे तो म्हणजे समावर्तन आणि समावर्तन म्हणजे सोडमुंज आता हे मुंज आणि सोड मुंज असं मराठीत शब्द आले तर काय होत असे की मुंज नावाच्या गवताची दोरी मेखला ही त्या मुलाच्या म्हणजे बटूच्या कमरेभोवती बांधली जात असे ती अत्यंत तो टोचते ऍक्च्युली <laughs> परंतु ठीक आहे ती बांधली जात असे आणि ती त्यांनी त्यात तो ब्रह्मचर्या श्रमामध्ये असेपर्यंत तशा प्रकारची मेखला ही त्याच्या कमरेभोवती असली पाहिजे असा नियम होता आणि मग समावर्तनामध्ये ती जी मेखला आहे ती त्यांनी सोडून द्यायची आहे त्यामुळे ती सोड म्हणजे असा तो शब्द मराठीमध्ये आला आता समावर्तनामध्ये काय होतं की तो गुरु जो आहे तो शिष्याला आता तू माझ्याकडे तयार झालास किंवा तुला देण्यासारखं जे काही माझ्याकडे होतं ते संपलं त्यामुळे आता तू इथून परत जाऊ शकतोस किंवा गृहस्थाश्रम नंतर तुला स्वीकारायचं असेल तर स्वीकारू शकतोस अशी परवानगी देतो आतापर्यंत त्या विद्यार्थ्याला काम करायला परवानगी नाहीये त्याला अर्थार्जन करायला परवानगी नाहीये त्यांनी भिक्षा मागूनच जगलं पाहिजे अशा प्रकारची कल्पना आहे इथून पुढे मात्र त्याच्या बरोबर उलट परिस्थिती आहे म्हणजे त्यांनी कामच केलं पाहिजे त्यांनी भिक्षा मागताच काम नये असे बरोबर उलट नियम येतात म्हणजे आतापर्यंत त्याला पायात चप्पल घालायला परवानगी नाहीये डोक्यावर टोपी घालायला परवानगी नाहीये किंवा वस्त्र विशिष्ट प्रकारचीच वापरली पाहिजेत आता याचा एक दुसराही भाग आहे की त्यामुळे ही विकत घेण्याचा खर्चही त्याला पडलेला नाही आतापर्यंत तर तो खर्च त्यांनी करावा पण तो पैसे मिळवून करावा अशी अपेक्षा आहे आणि मग ते सगळं त्यांनी मिळवून आणलं आणि आता तो बाहेर जाण्यासाठी सिद्ध झाला की मग तो गुरु त्याला प्रत्यक्षामध्ये स्नान घालतो आणि ते समावर्तन स्नान आणि ते समावर्तन स्नान ज्याला घातलं जातं तो स्नातक म्हणजे तो ग्रॅज्युएट थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं तर असा त्या संस्काराचा सा एकूण आशय आहे आणि मग ते झाल्यानंतर तो पुढे काय योग्य त्या पद्धतीने विवाह ठरून तो विवाह करतो आणि मग तिथे विवाह संस्कार माणसाच्या आयुष्यामध्ये येतो अशी कल्पना बरोबर म्हणजे आतापर्यंत व्यक्तिगत आयुष्यावर त्याच्यात ते संस्कार होत असतात आता मात्र दोघांनी मिळून जो संस्कार आहे तो विवाहाचे सुद्धा आपल्याकडे बरेच प्रकार आणि त्या संस्कारांमध्ये पण हो खूप त्याच्यामध्ये पण अन्वय अर्थ खूप चांगला आहे हो तो जरा थोडासा सांगा ना विवाहामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे विधी हे केले जात आलेले आहेत म्हणजे आजच फक्त प्री वेडिंग पासून ते काहीतरी आणखी पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं नाही तशा प्रकारचे हौसेचे काही काही कमी जास्त प्रकार हे हो पूर्वीही त्या त्या माणसाच्या प्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे केले जात असतच किंवा सोळा दिवस चालणारा विवाह विधी वगैरे अशा गोष्टी ह्या आपण पूर्वी पाहिलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या असतील परंतु विवाह संस्कार जर म्हणायचं झालं म्हणजे ज्याच्यातून थोडक्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या मानसिकतेमध्ये काही व्हॅल्यू अडिशन होणार आहे असा जर आशय बघायचा झाला तर असणारे विधींची संख्या ही फक्त तीन आहे तीन म्हणजे ते विधी खरं म्हणजे चांगले अगदी तपशीलवार सगळे व्यवस्थित केले तरी सुद्धा ते जास्तीत जास्त पावणे ते एक तासामध्ये करून होतात एवढाच खरं म्हणजे विवाह विधी आहे आपण तो काय होतो पाहू तो फार आशय गर्भ आहे हु, खरं म्हणजे त्या तीन जे काही छोटे छोटे उपचार आहेत त्याच्यापैकी सुद्धा एक उपचार हा परिहार्य म्हणजे ऑप्शनल आहे कसं ते सांगतो म्हणजे त्याच्यापैकी एक जो संस्कार आहे किंवा जो एक विधी आहे तो म्हणजे कन्यादान हो। त्याच्या पुढचा जो आहे तो लाजा होम हा शब्द सावकाश उच्चारण्याचा कारण तो लज्जा, लज्जा होम असा उच्चारला जातो हो। तर कुठल्याही लज्जेचा कुठलाही होम केला जात नाही ती ती आवश्यक असते आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यापैकी तो म्हणजे सप्तपदी तर यातला कन्यादानाचा जो विधी आहे तो वस्तुत परिहार्य म्हणजे ऑप्शनल आहे आता ही गोष्टच मुळात फार प्रागतिक आहे आजही असा वाद घातला जातो की कन्या ही काय दान देण्याची असते का वगैरे ती काय वस्तू आहे का, का वगैरे असं म्हटलं जात हो हो। तुम्ही मला विचाराल तर ज्या आई वडिलांनी त्या मुलीला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि तिच्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट केलेले आहेत तर ती योग्य अशा वाराला देण्याचा त्यांना हक्क नाही का तो नाही असं का लोकांनी का म्हणावं हे मला कळत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट असं म्हणणाऱ्या मंडळींना दान म्हणजे काय ते माहीत नसतं हा, तिथेच गोंधळ होतो दान म्हणजे कुठल्या तरी एखाद्या याचकाला एक दोन पाच रुपये देणं असं त्याचा अर्थ नाहीये दान म्हणजे जी गोष्ट देताना किंवा दिल्यावर आपल्याकडचं काहीतरी गेलं असं आपल्याला वाटेल दुःख होईल आपलं काहीतरी खऱ्या अर्थाने बाहेर गेलं असं वाटेल अशी गोष्ट देणं म्हणजे दान तर जिला त्यांनी लहानाची मोठी केली आहे त्या मुलीला पात्र अशा व्यक्तीला म्हणजे पुरुषाला देण्याचा अधिकार तिच्या आई वडिलांना निश्चितच आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु तो मुद्दाही सोडून द्या समजा योगायोगाने असं झालं की तिचे आई वडील उपस्थित नाहीत किंवा ते हयात नाहीत किंवा ते इतक्या दूर ठिकाणी आहेत की येऊ शकत नाही तर कन्यादान केलंच पाहिजे असं काही नियम नाही ते कोणीतरी केलंच पाहिजे मारून मोटकून असं कोणी आवश्यकता नाही शिवाय विवाह हा होऊ शकतो आणि तो कायदेशीर असतो त्यात काही प्रश्न नाहीये परंतु दुसरा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे तो म्हणजे लाजाहोम आणि सप्तपदी हे दोन विधी मात्र पारंपरिक पद्धतीने विवाह जर करायचा तर त्याच्यात झालेच पाहिजेत असा नियम आहे म्हणजे आज सुद्धा तुम्ही अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जर एखादा विवाह झाला का नाही असं सिद्ध करण्याची वेळ आली तर कोर्ट फक्त एवढाच प्रश्न विचारेल की आणि सप्तपदी झाली होती का तर त्याचं उत्तर जर हो असं असेल तर त्याचा अर्थ विवाह झाला असा होता आणि इतर सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे त्या वधूवरांनी एकमेकांच्या गाळ्यात माळा घातल्या सगळं काही झालं पण लाजा आणि सप्तपदी जर झालेली नसेल तर तो विवाह झालेला आहे की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करायला जागा राहते असं कायदा सांगतो आता लाजाहोमात काय आहे तर तो अत्यंत खरं म्हणजे रोमॅन्टिक अशा प्रकारचा विधी आहे म्हणजे त्या वधूच्या हाताची ओंजळ केली जाते आणि त्याच्या भोवती वरांनी स्वतःचे हात हे खालून द्यायचे असतात त्या वधूच्या ओंजळीमध्ये साळीच्या लाह्या घातल्या जातात त्याच्यावर तूप घातलं जातं आणि ते त्या दोघांनी मिळून म्हणजे वधूची ओंजळ त्याच्या खाली वाराची ओंजळ अशा स्थितीमध्ये ते त्यांनी अग्निला अर्पण करायचं असतं आता आज सर्वसामान्यपणे विवाहपूर्वी मुलगा मुलगी यांचा परिचय असतो परंतु ती स्थिती जेव्हा नव्हती तेव्हा तुम्ही कल्पना करून बघा की हा विधी किती रोमॅन्टिक वाटत असेल आणि त्याच्यासाठी निवडलेले जे पदार्थ आहेत ते साळीच्या लाह्या आणि तूप हे पदार्थ आहेत तर तूप हे सर्वात संस्कृत अन्न आहे हे आपण मगाशी बघितलंच आणि साळीच्या लाह्या म्हणजे तांदूळ हे सर्वात अधिक पाणी घेणार पीक म्हणजे ऊस वगळला तर त्यामुळे तांदूळ म्हणजे श्रीमंती ज्याच्याकडे तांदूळ आहे तो श्रीमंत बहुव्रीही तर त्यामुळे आमच्याकडचं जे काही सर्वोत्कृष्ट आहे म्हणजे तूप आहे आणि साळीच्याला आहेत म्हणजे तांदूळ आहेत ते आम्ही अग्नीला समर्पण करतो आम्ही धर्मकार्यासाठी विवाह करत आहोत अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये आहे आणि मग त्याच्यानंतर अग्नीच्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या जातात सात नव्हे सात हा आधुनिक गोष्ट आहे हा। त्यांनी काय झालंय सप्तपदी ती सात पावलं चालायची असतात हो हो। आणि अग्निभोवती तीन प्रदक्षिणा त्याच्या आधी घालायच्या असतात तर ते सात पावलं आणि सात प्रदक्षिणा असं ती गडबड झालेली प्रत्यक्षामध्ये प्रदक्षिणा तीनच आहे आणि त्या अग्नीच्या एका बाजूला म्हणजे उत्तर बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो आणि अग्नीच्या दक्षिण बाजूला एक दगड ठेवला जातो ते बरं दिसावं म्हणून सहाण ठेवतात तिथे दगड ठेवायचा असतो आणि मग त्या वधूवरांनी त्या पाण्याच्या कलशाच्या भोवतून अग्नीच्या भोवती फिरायचं असतं आणि त्या दगडावर पाय देऊन यायचं असतं तर म्हणजे याचा अर्थ पाणी असताना म्हणजे समृद्धी असताना आम्ही एकमेकांच्या बरोबर राहूच पण दगड असताना म्हणजे संकट असताना आम्ही नुसते एकमेकांच्या बरोबर ना राहू नाही तर त्या संकटावर पाय देऊन पुढे येऊ असा आशय हा त्या प्रदक्षिणांमध्ये आहे आणि मग त्याच्यानंतर ईशान्य दिशेला ईशान्य दिशा ही देवाची मानली जाते तर ईशान्य दिशेला सात पावलं चालण्याचा तो विधी आहे आणि तो त्या दोघांनी ती चालायची असतात आणि त्यातल्या त्या प्रत्येक पावलावर उपदेश केलेला आहे त्यांना आणि त्यातला जो शेवटचा उपदेश आहे त्याच्या इतका तर पुरोगामी कदाचित उपदेश आजही कोणी करणार नाही असं मला वाटतं कारण तो शेवटचं जे वाक्य आहे ते सखा सप्तपदी भव असं वाक्य म्हणजे आता जसं आमची बालपणापासून मैत्री याला काही वेगवेगळे शब्द वापरले जातात तर तसं संस्कृतमधला पारंपरिक शब्द साप्तपदिनाम सख्यम म्हणजे सात पावलं चालल्यावर जेवढी मैत्री निर्माण होईल तेवढी मैत्री तर तुम्ही सात पावलं आता चालून आलेले आहात त्यामुळे एकमेकांचे मित्र व्हा असं त्याच्यात उपदेश केलेला आहे असं तर हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि इथे खरं म्हणजे विवाह विधी संपतो तो समजा वरपक्ष हा वधू पक्षाकडे लांबून आलेला आहे म्हणून त्यांचं सीमांत पूजन होतं का नाही किंवा आणखी पुढचे इतर सगळे विधी होतात की नाही याला वस्तुत विधी म्हणून कायदेशीर अर्थ खरं म्हणजे काही नाही कायदेशीर अर्थ फक्त दोन विधींना आहे तो म्हणजे लाजाहोम आणि सप्तपदी आणि मग तिचे आई वडील उपलब्ध असले उपस्थित असले तिथे तर त्यांनी केलेलं कन्यादान तर असा हा विवाह विधी आहे पण तो अत्यंत अर्थगर्भ अशा प्रकारचा विधी आणि त्याच्यामध्ये प्रतिगामी असं म्हणावं असं ऍक्च्युअली काहीही नाहीये काहीच नाहीये आणि मुख्यतः हा अर्थ समजून किती विवाह होतात हा मत हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे बरोबर कारण त्याच्यामध्ये सगळी लोकेशणा असते आणि एक आपल्याकडे एक फंक्शन किंवा एक सेरेमनी असाच त्याचा अर्थ अर्थ पद्धतीने हो हो त्यातला उदात्त जो आहे आपल्या संस्कृतीने दिलेला हो। तो विचारात घेऊन जर विवाह झाला तर त्याला आणखी छान महत्व प्राप्त होईल आणि मैत्रीपूर्ण नातं ह्या विवाहित जोडप्याचं राहणार आहे किंवा ते अपेक्षित आहे हे सुद्धा ह्याच्यातून फार महत्वाचा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीला ज्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष ऋग्वेदातले किंवा अन्य वेदामधले मंत्र उपलब्ध आहेत आणि आहेत ते समजावून घेऊन हे अत्यंत महत्वाचं हे सगळं परत पुढच्या संस्कारांच्या दृष्टीने हे नवीन जोडप सिद्ध झालंय तर आता ह्याच्या पुढचा आणि महत्वाचा संस्कार म्हणजे अंत्येष्टी जो मृत्यू पर्यंत केला जातो त्याच्याविषयी थोडक्यात सांगा त्याच्यामध्ये तपशील बरेच आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला त्यातली सांगतो त्याच्यामध्ये दोन खरं म्हणजे कल्पना आहेत त्यातली पहिली कल्पना म्हणजे तो जो देह आहे त्याला योग्य त्या पद्धतीने त्याचं विसर्जन करणं मग ते अग्नीत असो किंवा अन्यथा असो तर ही त्यातली एक कल्पना आहे ही कल्पना सगळ्यांनाच माहिती असते पण त्यातली जी दुसरी कल्पना आहे तीही तितकीच महत्वाची तशा आहे तशा आशयाचे मंत्र त्याच्यामध्ये आहेत तशा आशयाचे विधी त्याच्यामध्ये आहेत की मृत्यू हा त्या प्रेतापर्यंत म्हणजे मृत झालेल्या व्यक्तीपर्यंत आलेला आहे पण त्यांनी आमच्यापर्यंत येता कामा नये आम्हाला मृत्यू येता कामा नये आम्हाला जगायचं आहे अशी तीव्र जीवनेच्छा खरं म्हणजे त्या विधीमध्ये सांगितलेली आहे सगळी आणि ती जीवनेच्छा ही फार महत्वाची आहे म्हणजे त्या प्रेताच्या भोवती ज्या परिक्रमा केल्या जातात प्रदक्षिणाने उलट्या बाजूनी केल्या जातात तर त्या परिक्रमांचा आशय काय आहे की त्या प्रेताच्या भोवती कुंपण घातलेलं आहे की मृत्यूनी याच्या पलीकडे येता कामा नये अशी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये म्हणजे अंत्येष्टी हा सुद्धा निवृत्तीपर असा कार्यक्रम नसून तो प्रवृत्तीवरच कार्यक्रम आहे असं हे आहे आणि हे सगळे संस्कार जर आपण बघितलं तर ते प्रवृत्तीपर आहेत त्याच्यातला कुठलाही संस्कार निवृत्तीपर नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आणि जीवन जगायचंय ते आनंदाने जगायचे आणि अधिक चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणांसकट जगायचे हा त्याच्या मागचा मूळ अर्थ आहे हो सर एका ह्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे संस्कार त्याचा अन्वयार्थ अतिशय छान सांगितलात खूप नवीन गोष्टी समजल्या आणि याच्यावर खूप विचार होणं पण आवश्यक आहे मला वाटतं आपले श्रोते ह्याचा विचार नक्की करतील नक्की। त्वेल हो आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि ही छान माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मला तुम्ही संधी दिलीत त्याच्याबद्दल आकाशवाणीचे आभार श्रोतेह संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आज सोळा संस्कार आणि त्यांचा अन्वयार्थ याविषयी संस्कृत आणि भारतविद्या यांचे विद्वान डॉक्टर श्रीनंद बापट यांच्याशी निलिमा पटवर्धन यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करतोय नमस्कार